आमच्या कॉमेडी पॅनल संघाकडूनही त्यांना हार्दिक शुभेच्छा चार षटकांचा सामना आहे तर पहिले षटक घालण्यासाठी गोलंदाजा बरोबर गोलंदाज विश्वास येतोय विश्वास याच्यावर प्रथम षटकासाठी विश्वास दाखवलेला आहे संघ नायकांनी पंचांचा अधिकृत विचार देतोय पंच आपण पद विक्रम नाईक आणि पंच केवल नाईक पहिल्या षटकामधला पहिला चेंडू सामना करायला फलंदाज ललित पहिला चेंडू शपल सहन केल्याचा प्रयत्न चेंडू जोपर्यंत अडवला जातोय एक वेगाने धाव पूर्ण करतात फलंदाज चोटी धाव पूर्ण केलेली आहे फलंदाज ललित याने एका दावीने सेलार संघाचा अकाउंट ओपन होते सेलार विपक्ष बोरपाडा एक पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हटलं तर वागं ठरणार नाही कारण या दोन संघामध्ये पूर्वी जुन्या काळात ही चांगल्या लढती प्रेक्षकांना पाहायला मिळत होत्या आणि पुन्हा या नवीन जमान्यामध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत येंडूला होक केलेला आहे अतिशय उत्कृष्ट फाटका फाईन खेळलेला आहे फायन एक रिझन मधून चेंडू जात सीमा पार दनित आकाश वारगेऱ्याच्या बॅट मधून निघाला चौकार की प्लेयर काय शेलार संघाचं हे दाखवून देतोय सातत्य आपल्याला पाहायला मिळत आणि क्रिकेटमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे आपण बघितलं तर सातत्यपूर्ण एक कामगिरी खूप महत्वाची ठरते विश्वास विश्वास गुळंदाज मार्कवर यावेळी मात्र समोर खेळलेलं आहे वीस एप मध्ये शेत्रक्ष चेंडूवर झेपावतोय चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मात्र दोन धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज गेला फलंदाज क्षेत्रक्षकाचं ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण केलेलं आहे जवळजवळ कव्हर रिझन मधून हा क्षेत्रक्षक लाँग ऑफला धावून येऊन हा के क्षेत्ररक्षण केलेलं आहे नक्कीच आपल्या संघासाठी या क्षेत्ररक्षकाने दोन धाव आचवलेले आहेत धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या दोन ने वाढून ती सात धावा विश्वास सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा आकाश यावेळी रिव्हर्स फटका, अप्रतिम फटका आपण पाहतो गोळीच्या वेगाने चिंडवतोय पान रिझांना मधून सीम आपार आकर्षक चौकार के बाजी आपण पाहतोय आकाश वारघडे याच्या बॅटमधून रिवर्स फाटका पलटी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या ने वरते धावसंख्या चारने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ते अकरा दहावा पहिलं षटक मार्गस्ट आहे मेंटरी पॉवर्मचा पहिलं षटक आता विसवास द विकेट यावेळी मात्र गुटघावर बसून मारण्याचा प्रयत्न अतिशय चांगला प्रयत्न तर होता मात्र चिंडणे बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या आपण पाहतोय धावपल्कर अकरा धावा दोन क्षेत्र तैनात केले त्यामध्ये आपण पाहू शकता एकट बाउंड्री त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा एक्स्ट्राकोर बाँड्री आपल्याला पाहायला मिळते या मध्ये इनफिल्डच्या वरून राहक्यावरून चिन्ह होतं डीप पॉइंट मधून सी मार नेत्रिपक चौकार तर पावडप्याच्या षटकाची समाप्ती झालेल्या पावडफ्याच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे खास करून आकाश वारघडे या फलंदाजाकडून धावसंख्या पण पाहतोय बिनबाद जिंदाबाद पंधरा धावा बिंदास लसणी येतो गोलंदाजी मार्गवर दुसरं आतांसाठी आता मात्र विखुर क्षेत्रक्षण पाहायला आहे जी, जी मर्यादा होती ती हटवलं गेलेलं आहे राजकीय भाषेत जर म्हणायचं झालं तर आचारसंहिता जा आता मात्र हटवलेली आहे आणि निर्बंध हटवल्यानंतर विखुरलेले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते बिंदास लसणे राऊंड विकेट गोलंदाजी करताना येलो माता चेंडूला टोललेला मेटू क्रिजन मध्ये शेतरक्षित चेंडू झेपावतोय चांगले शेतरक्षा आणून फक्त एकाच धाव एका धावपेक्षा अधिक नाही धाव संख्या सिंगलने हळूच पुरू शकतोय धावसंख्या एक ने ओढून ती धाव पलिकावर सोळा धावा युगान भोईर अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना सन ऑफ प्रल्हाद भोईर प्रल्हाद भोईर यांचे सुपुत्र अगदी पहिल्याच स्थान्यामध्ये चांगली स्कोरिंग इथे केलेली आहे येलू माता हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय थोडस पंपलिंग पाहायला मिळाली होती मात्र थ्रो तेवढा चांगला नाही ना आणि दो दोन दोन अतिशय वेगाने पूर्ण गदर फुलंदाज चांगली रनिंग द विकेट आपल्याला पाहायला चांगलं कॉलिंग दोन फुलंदाजामध्ये क्रिकेटचं मॅन्युअल तुम्ही जर उघडून बघितलं उत्कृष्ट रनिंग भिडून विकेटसाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे ए स्नोड वेट या तीन गोष्टींचा समोर साधणं खूप महत्वाचं असतं बिंदासलंच नाही सामनागरी फलंदाज आकाश वारकडे येलो मात्र मिडल ऑफ बॅट चेंडूला घेताना नाही सुद्धा गोलंदाज चेंडूवर झेपावतोय बिडॉन रिझन ला तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो सिंगल सिंगलने वाढते येणार ही लढत आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय बिंदास नाही शॉर्ट रन अप नाही राऊंड गोलंदाजी करताना रॅट आंबा राऊंड द्यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझरमध्ये डीप ला पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत दोन धाव पूर्ण करता फलंदाज जा एकीने दु दु दुहेरी धावेने धाव फलक हलता ठेवलेला आहे या अगोदर षटकामध्ये आपण बघितलं तर मोठे फटके पाहायला मिळाले त्यांनी या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट रणनीतीने खेळताना दोन्ही फलंदाज मुंबईची लाईफ लाईन लोक आहे क्रिकेटची लाईफ लाईन ना डबल सिंगल आणि डबल सिंगलने नक्कीच धाव फलक हलता ठेवताना शेलार संघाचे फलंदाज ఏడు బ్యాక్ ఫుడ్ తాను చుండ్రు బీర్ కాని దిల్లే స్కేళ్ళెక్ చేరు చుండూ తోతో సీమాపార షట్కార్

संख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बा सव्वीस सत्तावीस दहा ट्वेंटी सेव्हन लॉस विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर दोन षटकाची समाप्तीनंतर सत्तावीस दहाव दहा प्रकार पाहायला मिळतात एक फलंदाज ललित हा बाद होऊन परतलेला आहे नवीन फलंदाज धनेश येतोय आकाश वारगडे अजूनही खेळपट्टीवर आहे एका बाजूने तल ठोकून अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी करतोय आकाश वारगडे चांगल्या चेंडूंचा सन्मान करतोय खराब चेंडूंचा समाचार घेतोय आणि क्रिकेटचं नक्कीच हे तंत्र आहे आणि ते तंत्र आत्मसात केलेलं आहे आकाश वारगडे या फलंदाजाने हे मोठ्या फलंदाजाचे निशाने येतो गोलंदाजी मार्गावर तिसऱ्या षटकातल्यासाठी सामना फलंदाज आकाश वारगडे विकुल शतरक्षे आपण पाहतोय थर्डमॅन फाईन लेग थर्टी या मध्ये इतर शतरक्षक शिमारशे लागत

सहाने मुसंड मारतात अवसंख्या सहा ने ओढून जोडली तेतीस जवा थर्टी थ्री डबल थ्री आकाशाच्या बॅट मधून निघालेला आकाशी टोला आणि चेंडू शिमारच्या बाहेर गेला अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहतोय आपण आकाश वाडकडे नाही पुन्हा एकदा आकाशसाठी यावेळी फटका चेंडू हॉलमध्ये शत्रक्षक चेंडू खाली झेल सोडला जातोय हा झेलला कदाचित कदाचित मागडा ठरू शकेल ना तो बोरपाडा संघाला कारण जीवदान दिलं आहे मॅन इन फॉर्म आकाश वारगडे या फलंदाजाला कॅच विन द मॅच टेक द कॅच अँड विन द मॅच क्रिकेटचं समीकरण कदाचित क्षेत्रक्षिक तिथे विसरला असेल झेल सोडल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक उदाहरणं देता येईल सामन्यांना कशा प्रकारे कलाटणी मिळालेले आहे सर्वात मोठं उदाहरण एकोणीसशे नव्याण्णवचा वर्ल्ड कपचा स्टिवाचा झेल जो हार्शेल गिफ्ट सोडला होता गेलो मात्र अतिशय उत्कृष्ट कवड राहायचं फटका मात्र तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं आहे एक फक्त एकच धाव एकोणीसशे नव्याण्णवच्या विश्वचषकामध्ये स्टीवचा झेल सोडला हर्शल हर्शल होता हर्षल गिप्सने आणि त्यानंतर स्टीवॉने हर्षल गिप्सला म्हटलंही होतं की बेटा तो झेल सोडला नाही तर विश्वचषक सोडला आणि तो विश्वचषक नक्कीच ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला होता त्या झेलनंतर एकशे वीस धावांची अतिशय उत्कृष्ट स्टीव स्टीवॉनी त्यावेळी खेळली होती म्हणजे झेल सोडल्यानंतर कसा बदल होतो हे आपल्याला पाहायला मिळतंय प्रणय गोलंदाजी मार्ग सामना आकाश करू पंचांचा वायरचा आहे आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकायला लागेल वन द ओरचा इशारा दिला जातोय पंचांकडून गोलंदाजाला धाव संख्या सिंगल ओढून ती छत्तीस धाव थर्टी सिक्स तिसरं षटक मार्ग असतोय आपण जो सामना बघतोय एन बोरपाडा विपक्ष जयप्रसिंग शेलार या दोन मला संघामध्ये विकेट गोलंदाजी करताना मोठा फटका केल्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये उंचा उंच उंची जास्त लांबी कमी आणि पुन्हा एकदा अंदाज इथे बांधता आलेला नाही जोपर्यंत एक्स्ट्रा मध्ये आपण पाहतोय चेंडू फील्ड करून फेकी केला तो जातोय तोपर्यंत तब्बलला तीन दावा पूर्ण करतात दा फलंदाज जेल सोडल्यानंतर क्षेत्रक्षेचं लक्षण होतं रिलीफ फिल्डिंगचा नजारा एकदा पाहायला मिळाला असता चांगलं बॅकअप पाहायला मिळालं होतं मात्र आपण पाहतो एक जिथे एकही धाव नव्हती जर झेल घेतला असता तिथे तीन धाव मिळालेल्या त्या जेपासून शेलार सांगल्या नाही एक एक धाव खूप महत्वाची असते धावसंख्या तीन ने वाढून आहे ती एकोणचाळीस थर्टी नाईन प्रणाई सामना करायला फलंदाजी यावेळी धनेश यावेळी पंचांचा वाईटचा शर्यत आहे अवांत धाव रूपाने अवन त्या धावेमध्ये भर पडते धावसंख्या सिंगल निवडून दिलेली ती चाळीस धावा चांगली धावसंख्या आपण पाहतोय सायंकाळच्या सत्रामध्ये फोर्टी प्लस चा धावा नक्कीच एका चांगली धावसंख्या असणार आहे यावेळी मोठा फटका यावेळी उंची जास्त लांबी कमी यावेळी मात्र कुठली चूक पाहायला मिळत नाही आणि धनेश याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला जीवदानांचा फायदा उचलताय का सामना गोलंदाज प्रणय याचा नॉस्ट विकेटला आपण पाहतोय नयन भोईर प्रणय राऊंड विकेट गोलंदाज करताना हॅलो इन इथ आउट वाट अशो वाट अ शॉट आजच्या दिवसामध्ये सर्वत्कृष्ट फाटका आपण पाहतोय आकाश वारघर याच्या बॅटमध्ये धाव संख्या सहा ने मुसने पाहते धावसंख्या सहा ने वाढून झाली ती शेहेेवटचा षटक संघ नायकने चेंडू सोपवलेला आहे गोलंदाजचा धाव संख्या सेहेचाळीसचा फोर्टी सिक्स आपण पाहतोय आणि इथून ज्या धावा बनतील नक्कीच डेंजर झोन मध्ये प्लस पॉईंट असतील नक्कीच त्या शलर संघासाठी आणि डेंजर झोन मध्ये पदार्पण करतील प्रतिस्पर्धी संघासाठी आकाश वारगडे सध्या अकरा चेंडूंचा सामना करून वैयक्तिक तेहतीस अशी फलंदाजी करतो क्या बात आहे अप्रथम फलंदाजी आकाश बिग प्रेक्षकांकडून दिलं जात नाही शेलार संघाचा की प्लेअर काय हे आकाश वारगडेने दाखवून दिले टेनिस क्रिकेट विश्वमधील एक मोठं नाव आहे आकाश वारगडे म्हटलं तर आणि नावाप्रमाणेच कामगिरी त्यांनी केलेली आहे वेग नसाठी यावेळी ऍडवोकेटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही बॅट कट सॉरी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना स्पर्श तर झाला होता आणि एक धाव पूर्ण करतो फलंदाज संख्या सिंगल नाही नाही एका धावेने आपला खातो करतोय संघाची ते सत्तेचाळीस ते फलंदाजी करतोय आकाश वारगडे अजूनही षटकामधील पाच चेंडू शेष आहेत पुन्हा एकदा मोठा फटका आणखीन एक ब्लाश चेडू सीमावर षटकार केलेला हा ग्लोरियस गगन सगळ्या षटकार आणि षटकारांच्या हॅट्रिक वर आता मात्र आकाश वारगडे पवार पॉवरफुल फलंदाजी करताना आपण पाहतोय की फ्लेअर जो हुकुमी फलंदाज आहे शेलार संघाचा आकाश वारगड आकाशामध्ये नक्कीच चेंडूंना पाठवतोय अनिचित झेल सोडणं किती मागण ठरतोय आता मात्र लक्षात आलं असेल येणार बोरपडा संघाच्या प्रत्येक खेळाडूला की कुठल्याही फलंदाला जर जीवनदान जीवनदान जुण दिलं तर मात्र नुकसानकारक ठरतोय वेग आकाशसाठी याही लहान शपेल घसून खेळण्याचा प्रयत्न होता फायनल एक कडे सध्या तेरा चेंडूंचा सामना करून एकोणचाळीस धावसंख्यावर फलंदाजी करतोय वारकडे या स्पर्धेमध्ये दे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याचा विक्रम नोंदवताना नाबाद एकोणचाळीस धावाने अकरा धावेने दूर आहे आपल्या अर्ध्या शतकापासून वे का सामना कर फलंदाज आकाश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र मिडल द बॅट चेंडू घेता आला नाही निर्धाव चेंडू समाप्त आहे धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतोय मात्र एक चांगली धावसंख्या आकाश वाडगेर याच्या धड्याकाबज जोरावर आपण पाहतोय ती अजून या षटकांमधील दोन चेंडू शेष आहेत शे शे त्रेपन्न धावा फिफ्टी थ्री चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते वे का गोलंदाजी मार्कर अजून या षटकामधील दोन चेंडू शेष आहेत आणि वैयक्तिक एकोणचाळीस या धावसंख्यावर फुलंदाजी करतो आकाश वाडगाडी यावेळी मोठा फाडका मात्र सरळला शतरक्षकाच्या हातामध्ये मिठी आणि एका వార్గడే ఉండూ స్ దుసరి ధావ పురు దోన్ ఫందాజని धावसंख्या दोन निवडते तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगचे वन शॉटचं इशारा येतोय फक्त एकच धाव येस चा धाव संख्या आपण पाहतोय धावपाल कवररा चौपन्नाने डबल फायचं लक्ष ठेवलेलं आहे पंचावन्न धावूनचं लक्ष ठेवलेलं आहे येणार बोरपाडा या संघासमोर तर मित्रांनो उद्याचा शेड्युलला आपल्यापर्यंत मी पोचवतोय उद्या सुपर संडे आणि सुपर संडे मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळालेला आई गावदेव हिवाल विपक्ष कुंदे स्पोर्ट्स कुंदे या संघाने ठीक साडेआठ वाजता इथे रिपोर्ट करायचा आहे त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार होता जय बाजरांक ढोंडा विपक्ष रॉयल झिडके त्यानंतर सामना विरबाजरांक ढोंडा उडवली विपक्ष आयरन झिडके त्यानंतर सामना आपण पाहणार होतो पृथ्वी स्पोर्ट्स अणगाव विपक्ष गावदेव स्पोर्ट्स अणगाव आणि त्यानंतर सामना नक्कीच आमचे विद्यमान अध्यक्ष गुरु साहेबांचा संघ मिथ स्पोर्ट्स कवाड विपक्ष एस टी मापोली हे उद्याचं शेड्यूल असणार आहे उद्या आई गावदेवी हिवाली विपक्ष कुंदे स्पोर्ट्स कुंदे या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल जर पाहिला आपण पहिला सामना कुंदे, कुंदे संघाचा अतिशय मौल्यवान खेळाडू विनोदजी जाधव हो यांचा संघ आहे आणि प्रतिस्पर्धी प्रतिस संघ जर पाहिला आपण तर नितीन पाटील यांचा संघ हिवाळी या चेंडू नंतर जर आपण चेंडू टाकला तर नियम सर्वसाठी सारखा आहे आयोजक आहे आपण सर्वत थांबवायचे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या तर क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहतोय जय बजरंग शेलाऱ्या संघ तर सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे हो येणार बोरपाडा संघाने अगदी टीम इंडिया प्रमाणे आपण पाहतोय टीम मीटिंग मात्र टीम इंडियाचा सुनील पवार सर वारंवार उल्लेख करावासा तर वाटत नाही पण मात्र पाणीपत घडले आहे एज अ ॲडिलाट जी ने टेस्ट आहे त्या मात्र ऑस्ट्रेलिया संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण ऑस्ट्रेलिया संघाचा विक्रम आहे अगोदर सात टेस्ट जे डे नाईट झालेले आहेत त्या सात ते सात टेस्ट ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहेत आणि आठवी टेस्ट ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले अनिजित चर्चा थोडीशी आपण करूया कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा धबधबा जर पाहिला तर प्रत्येक संघ आपापल्या देशामध्ये वाघ असतोय आणि भारतीय संघाला भारतामध्ये पराभूत करणं कुठल्याच संघाला आतापर्यंत जमलेलं नाहीये स्वप्न जो बघितलं होतं स्टीव आणि त्याचं स्वप्न तो अधुराच राहिलं कारण की ज्या प्रकारे कलकत्ता इडन गार्डनची स्टेट आठवून जो मॅच होता अप्रतिम सामना होता असं वाटलं की भारत धारेल पण जो स्वप्न पाहिलं होतं तो धुळीस मिळवलं भारतीय संघाने नाही मात्र अलेकरच्या कालाच विचार कुक असा एकमेव इंग्लंडचा कर्णधाज आहे कॅप्टन कुक ज्याने हा कारनामा केलेला आहे भारतीय संघाला भारतामध्ये येऊन पराभूत केले तेच मालिका त्या संघाने जिंकलंय आणि त्याचा शिलेदार ठरला होता तो अलिस्टर कुक तर चर्चा तर भरपूर होतील मात्र ओलूया हो सामन्याकडे आणि जिथं खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्यायचंय आणि सर्वात महत्वाचं अठरा एकोणीसचा जो दौरा पाहिला होता पण दोन एक ने भारतीय संघाने विजय संपादन केला होता वचपा काढणार होता पण एवढं बेकार कारण की छत्तीसवर संपूर्ण संघ आलाउट तर जाऊया आपण मैदानाकडे चर्चा इथे थांबूया तर पंचावन्न धावाचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी येणार बोरपटा संघासमोर टॉप थ्रीमध्ये मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि विसरून चालता येणार नाही येणार बोरपटा संघाने आजच्या दिवसामध्ये एक मंत्रमुग्ध फटकेबाजी केलेली आहे क्रिकेट रेषिकाची जी मनं जिंकलेली आहे म्हणून सहजासहजी हत्यार टाकणार आहे मैदानावर शेलार संघाच्या अगेन्स्ट नक्कीच मात्र शेलार घरच्या मैदानावर दादा संबोधला जातोय शेलर संघाने दादागिरी सिद्ध केलेली आहे पाहूया शेलर शेलार संघाच्या दादागिरीला प्रत्युत्तर देतोय का येणारा बोरपडा संघ येणार याला हा सामना जिंकायचा असेल तर एकच तंत्र मंत्र अवलंबं लागेल येणार नाही भिनार नाही घाबरणार ना आणि जिथं घाबरणार की नाही हे पाहायचंय पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर स्लॉक स्वीपचा फटका अतिशय चांगला आहे गॅप आहे आउटफिल्ड दमदार म्हणजे पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रार दमदार चौकार आपण चेंडू मध्ये कुठल्या प्रकारे खराबी नव्हती काय बनवले बनवलंय स्वीपच्या माध्यमातून अप्रतिम अप्रतिम दर्जेदार हा फटका पाहिला आपण चौकराने आत्मविश्वास वाढला असेल फ्रंदाजाचं खातं उघडते स्वतःचं आणि संघाचं यावेळेस पाहता पात धमाका पाहता आपण जबरदस्त फटका चेंडूला विरकावलाय आउट ऑफ पार्क विचार केला तर रवी याला बऱ्याच वेळा मी सलामी वेळाच्या भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे आणि यावेळी सलामीराच्या भूमिकेमध्ये आपली कामगिरीत चोख बजावत नेहमी जर गवली सर सांगताय तर जहाना पोचे कवी हा पोचे रवी इथं मात्र रवी आलाय आणि काय सॉफ्टवेअर फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे आणि निश्चित धुमाल सर मी तर म्हणे की जेव्हा सामना सुरू होतोय चढ उतार सामन्यामध्ये पाहायला मिळायला पाहिजेत कारण की प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही पाटील जल्लोष करण्यासाठी संधी निर्माण झाली पाहिजेत पाहतोय आपण पहिल्या दोन चेंड येणार बोरपाडा संघाचे प्रेक्षक जल्लोष करताना दबाव साफ दिसतोय गोलंदाजावर डेथ बॉलचा इशारा येतोय कारण की पहिल्या दोन चेंडूवर तब्बल दहा धावा रवी पूर्ण करतोय स्ट्राईक केलं जर पहिला आपण पाचशेची स्ट्राईक के म्हणजे प्रत्येक चेंडूवर घणाघाती प्रार पाच धावा म्हणजे दोन चेंडूवर दहा गोलंदाज सजवतोय रायटामधे विकेट ब्रेक थ्रूची आवश्यकता ज्या वेळेस पाहता खोला टप्प्याचा चेंडू अप्रतिम होता छान वापसी आणि ही लाईन योग्य ठरेल या सामन्यासाठी कारण की पाहतोय आपण जर हाफ टॅग चेंडू टाकले तर मात्र सहज मेड्युकेट किंवा करू शकतात अशा स्थितीमध्ये जेव्हा जेव्हा आपण फुल चेंडू टाकू शकता तर कठीण असते फटका खेळणं समज आपल्या मताशी फुल लेंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते अगदी बुंद्यामध्ये चेंडू हातालावे लागेल ना जर कंट्रोलला ठेवायचा असेल तर जनावर तर एक महत्वपूर्ण सूचना येणार बोरपडा संघासाठी खेळाडू कक्षामध्ये फक्त अकरा खेळाडू आणि एक कोच असेल पाठीरा चला आपण खाली करायचंय जेव्हा रिव्हर्स अटेंड करायचं होतं हवेत जीवनदान मिळतोय रवी याला आणि हा योग्य जीवनदान म्हणावं लागेल की नाही हे येणाऱ्या काही चेंडूमध्ये समजेल कारण की ज्या प्रकारे आकाश वारगडेचा झेल सुटला होता पण माग वळून पाहिलं नाही पुढे गेला आणि चौफेर फटकेबाजी केली आकाशने त्या चिडीच्या बळावर मात्र चोपन्न आणि पंचावन्नचं लक्ष आपण पाहतोय येणा बोरपडा संघासमोर नक्कीच नाशिबाचे सात तऱ्या लाभलेला रवी याला भाग्य रवीकडे कडे आहे पण या पुलचा फटका जबरदस्त प्रहार प्रयत्न चांगला चेंडू मेडिकेडच्या वरून फरार म्हणजे अजून एक देखना षटकार झाली सेवकला आणि आज या दिवसामध्ये त्याची आठवण झाली खरा भारतीय संघाला त्यानंतर रोहित शर्माची आठवण झाली भारतीय संघाला आपल्या मताशी सज्ज होतोय गोलंदाज असू कडक वारंवार जी चर्चा करत होतो लेन टाका टाका पण हाफ ट्रॅक टाकतोय आणि हा फुल मध्ये कन्वर्ट होतोय अप्रतिम फटकेबाजी फटके पाहतोय आपण नक्कीच कमाल आणि धमाल आपण मग भिवंडीमध्ये कुठली टुर्नामेंट असो तर जी सुरुवात पाहिजेत येणार बोरपडा संघाला ती सुरुवात करून देताना पाहतो आपण सलामीचे फलंदाज काही एक धमाकेदार सुरुवात इथून मात्र जर वापसी करायची असेल हा शटा खूप निर्णायक ठरणार आहे सेलर संघासाठी कारण की त्याचा ट्रम्प कट ऑफ खेळाडू म्हणून ज्याचं नाव आहे आणि फटकेबाजीपेक्षा गोलंदाजीचं मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर विचार केला आपण भिवंडी क्रिकेटचं जर पुस्तक उघडलं आहे आकाश वारगेडचं नाव गोलंदाजी यादीमध्ये टॉप टीमच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय पूर्णपणे सहमत आहे आपल्या मता संघाकडून खेळताना धनेशच्या भावेश आणि जयेश या फलंदाजांना खूप त्रस्त केलं होतं आणि त्यानंतर जयेश आणि भावेशाने धनेशमध्ये त्याची भरती केलेली क्या बात आहे म्हणजे सोची समजी चाल ज्यावेळेस पात्र शॉर्ट पुलचा पटका अजून एक दे दनादन हा चौकार कामगिरी केली त्या संघाने विजेतेपद पटकावलं महान खेळाडू आहे खोलवर टप्प्याचा चेंडू विचारला पण वारंवार चर्चा चालू की या अशा स्थितीमध्ये आपण निश्चित चेंडूची गोलंदी करावी लागेल आणि हाफ ट्रॅक जर टाकला तर मात्र निश्चित चेंडू चौकर किंवा रूपांतर होते एक चांगला चेंडू हाताळला गेलं आणि छान वापसी करतोय गोलंदाज आकाश नक्कीच चांगले कमबॅक करताना आपण योग्य चेंडूच्या हाताळणे इथे मात्र आपल्याला पाहिलं होतं आकाश माध्यमातून आकाश सज्ज होताना द विकेट अप्रतिम ज्या प्रकारे चर्चा होती की त्या प्रकारे गोलंदाजी व्हायला पाहिजेत हा चेंडू मात्र आउटस्विंग पाहिला पण अप्रतिम लेन्थवर होता टप्पा तर वेगाचा थोडासा बाहेर निघालं आउटस् चेंडूचा मारा केलाय इथं मात्र गोलंदाज आकाशने ऑफ सी केलेल्या दोन चेंडूंवर आकाश वारगडे नाही जैसा नाम वैसाही काम पण विकेटची आवश्यकता असेल इथं मात्र सेलार संघाला यावेळेस पात्र अतिशय दिमाकाचा वापर केला होता पण आपल्या आप फॉलो थ्रूमध्ये एवढं सोपं नसते वेगवान गोलंदाजाला जेव्हा चेंडू टाकतंय चेंडूवर नजर ठेवणं आणि बॅक टू द बॉलर जेव्हा चेंडू येतोय त्यावर नजर ठेवून त्याला अडवणे इथं मात्र एक धाव पूर्ण होते मी तर म्हणेन की क्लास वापसी करताना जो सामना असं वाटलं होतं की एकतर्फी होईल काय येणा बोरपाडा येणार बोरपाडा संघाकडे जाईल काय पण ब्रेक लावले धाव गतीवर इथं मात्र नक्कीच अतिशय उत्कृष्ट एक्स्ट्रा बॉलिंग आपण बघतोय आकाश वारगडे जो ट्रम्पकडे आहे शेलारे संघाचा गोलंदाज सजवतोय आकाश जेव्हा स्वीपचा फटका म्हणता येईल आणि तोपर्यंत फक्त एक धाव या एका धावनी संघात धाव संख्या हळूच पुढे सरकते ती एकोणतीस म्हणजे एक पायाभणी पायाभरणी अतिशय मजबूत करताना दोन्ही सलामीचे फलंदाज येणार बोरपाडा संघाच्या माध्यमातून आणि म्हणतात ना जेव्हा सलामीचे फलंदाज वारंवार फेल होते त्यांनाच कायम ठेवणं तोच कार्य केलंय येणार बोरपाडा संघाच्या माध्यमातून पुढचा चेंडू या स्वतः फ्लिकचा फटका हवेत आहे चेंडूखाली क्षेत्रक्षक अफलातून अफलातून हा झेल आणि पहिला फलंदाज इथं मात्र फेल कुठेही क्षेत्रक्षक मध्ये नव्हता हिसे फटा पोस्टर वर निकला हिरो आणि जिथं सहमत पण आहे आणि सहमत पण नाही आहे याच्यासाठी सहमत नाही आहे कारण की आपण फटका बघितला खूप वेगवान होता जवळपास बॅकर्ड कोडले एका डीपमध्ये उभा होता विशाल यांचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे पूर्णपणे चेंडूवर नजर होती धावत गेला आणि हाताची जोडी अप्रतिम सुरक्षित होती अप्रतिम अप्रतिम हा छेल टिपल्या गेलं अंचिता बरोबर आहे पिक्चरमध्ये नव्हता पण हा छेल टिपल्या गेला एक अप्रतिम विकेटची आवश्यकता ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथे मात्र प्राप्त करतोय अंतिम चेंडूवर आकाश वारगडे नक्कीच वार एक षटकाची समाप्ती पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावांची लयलूट आपल्याला पाहायला होती मात्र त्या धाव ब्रेक आकाश वारगडेने दुसऱ्या षटकामध्ये लिहिलेला आहे फक्त सहा धावा खर्च केलेला आहेत आणि एक गडी बाद केलेला आहे कम खर्चेला और फुल चर्चेला आता मात्र बारा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून धावा बनवा लागेल आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की जवळपास सव्वीस धावाची आवश्यकता असेल सव्वीस धावाची आवश्यकता आहे बारा चेंडू मध्ये गोलंदाज सज्ज होतोय पहिला चेंडू शक्ती फटक्यामध्ये खूप काही सांगून जातोय की मी अजून खेळपट्टीवर हो आहे पाठवलंय दूर चेंडूला षटकार संधी निर्माण झाली होती शेलार संघाच्या फाटी राख्यान पण पलट वार केलाय चेंडू लोअर होता चेंडूची लाईन ओळखली काय या फटक्या मागे शक्ती पाहिली आपण चेंडू लावला पुढचा चेंडू राऊंड खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑनसाईट कडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल या एका दावणी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती छत्तीस अजून सामना जिंकण्यासाठी दहा चेंडूमध्ये एकोणावीस दहावीची आवश्यकता असेल अशी लढत हो, नाही कधी येणार बोरपडाकडे तर कधी मात्र कोचित संधी मिळाली एकच ती म्हणजे सेलर संघाच्या पाठीराक्यांना जल्लोष करण्यासाठी एक, एक अजून विकेट इथे मात्र प्राप्त करावं लागेल यास मात्र अतिशय चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड पण मात्र क्षेत्रशिकाला भेदता येणार नाही फक्त आणि फक्त एक सिंगल ही लेंथ अतिशय चांगली असेल वारंवार ही चर्चा करतोय आपण सेलर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी कशी करावी मात्र ही जोडी खूप क्लास आहे येणार बोरपडा संघासाठी आणि बिंदास बिंदासपणे फटकेबाजी करणारा एक विध्वंसक फटकेबाजी म्हणून खऱ्या अर्थान जी ओळख आहे थेटही बोरपाडा गावातून शेलारमध्ये आलाय आणि इथं मात्र आपलं कर्तृत्वपणा लावतोय एक संघासाठी चांगली फटकेबाजी करण्यासाठी प्रारंभ केलेला आहे प्रतीक यांनी यावेळी मात्र दिशा भरकडले जात आहे आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल एक चांगली जोडी आहे पूर्णपणे सहमत आहे अजूनही मैदानामध्ये बिंदास आणि प्रतीकच्या रूपाने रवियाने चांगली सुरुवात करून दिल्यानंतर बाद झालेला मात्र प्रत्येक चांगल्या टच मध्ये अनिक जिस्के हो इरादे बुलन वो हिमालय पर्वत कोबी ठूल येत आहे प्रत्यक्ष म्हणतात हाच एक वाक्य आहे असं वाटते फुलटॉस आणि काय कडक म्हणजे बीमर बॉल आणि इथं मात्र जवळपास जवळपास पराभवाचे छायाकडे आता मात्र जय बजरंग फ्रूट सेलर हा संघ चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय भीमर चेंडू आणि भिमर चेंडू टाकताना संघाला नक्कीच बीमार करताना गोलंदाज निकलेश का जबरदस्त फलंदाजी करतोय आपण प्रतीक पाहतोय कुठले चेंडू भेटो मनात एकच आहे की या चेंडूला आपण बाहेर पाठवायचंय आणि त्यामध्ये सक्सेस पण होतोय फलंदाज प्रतीक जबरदस्त कामगिरी करतोय प्रतीक किती धावसंख्येवर खेळतोय प्रतीकच्या बॅटमधून आतापर्यंत पहिला आपण तीस आहे षटकार आणि व्यक्तिगत पाच चेंडूमध्ये सहा वीस या धावसंख्येवर फलंदाजी करताना प्रतीक, 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 प्रतीक यावेळी चांगला चेंडू होता परत पहिला पण टपा आपल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू आडव्या मात्र ऑन साईड कडे खेळायचं होतं अजून सामना जिंकण्यासाठी इथं मात्र जर विचार केला आपण आठ चेंडू आणि दहा एक सोप समीकरण सामना होतय कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं पंचावन्न हवा अशा स्थितीमध्ये खूप मोठा आव्हान गृहित मानला जातोय प्रत्येक संघाच्या माध्यमातून पण एक षटक आकाश यांनी वाफी करून दिली त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी पाहतोय आपण परत चांगला चेंडू स्ट्रेट पाहतोय आपण पटकाय पंबलिंग पाहायला मिळाला दुसऱ्या दोघांचा प्रयत्न केला जातोय धोकादायक ठरेल काय पण बोट आकाशाकडे हा इथं मात्र टर्निंग टर्निंग पॉईंट ठरेल काय या सामन्यासाठी नक्कीच हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो इन फॉर्म प्रत्येक हा पाहत होतोय संधी आहे आणि त्या संधीचं सोनं इथं मात्र करेल काय जब स्फोट शेलार संघाचे गोलंदाज सात चेंडू आणि नऊ धावा अजून सामना संपणे दोन्ही संघाकडे समान संधी आहे या स्थितीमध्ये कारण की सलामीचा फलंदाज पाहतोय आपण प्रतीक अतिशय चांगली फटकेबाजी करत होता एका चुकीच्या कॉलवर मात्र आपली विकेट बहाल करतोय आणि तगडा झटका इथं मात्र बसतोय येणार बोरपाडा संघाला नक्की सात चेनवानी नऊ धावांची आवश्यकता आहे ते येणार बोरपाडा संघाला आकाशाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण सर्वप्रथम फलंदाजाने त्यानंतर काय षट घातला का होता पूर्ण वापसी करून दिली होती शेलार संघाला मात्र धनेश आज खूप मागडा ठरला होता पहिल्या षटकामध्ये निकलेश आहे आणि सुमर गोलंदाजी केली होती मात्र अजूनही वापसी करण्याची संधी नक्कीच शेलार संघाकडे आहे गोलंदाज सज्ज होताना अराऊंड द विकेट अप्रतिम फटका पाता फटका जबरदस्त ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध तोच फटका मारतोय लॉन्ग अंडच्या वरतून षटकार खेळाडू आणि एक कोच असेल बाकीची पाठी राखे इथे मात्र अन्यथा न... न... कुठल्याही प्रकारे पूर्व न देता पेनल्टी लावण्यात येईल असं आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला सूचना इथं मात्र प्राप्त होतोय विनंती असेल की आपण जल्लोष करायचा मात्र सामना संपल्यानंतर आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणीही तिथे थांबायचं नाही खेळाडू सर्व बाहेर आहेत त्याने खुर्च्यानं बसायचं आहे खाली उतरायचं नाही सामना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण आपली जागा सोडायची नाही निश्चित येणार बोरपाडा संघाचा करण आपण खेडू कक्षाच्या जा वरती जाऊन बसायचं आहे कारण की अन्यथा आपल्याला आयोजकाच्या माध्यमात सूचना आहे की आपण सहा मध्ये इन मिन तीन धावांची आवश्यकता आहे शेतकरी नक्कीच समीकरण सोपं केलेलं येणार बोरपाडा या संघासाठी बिंदास लसण्याच्या बॅटमधून बिंदास फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो चेंडू जर कौचित क्वचित निर्धाव किंवा विकेट प्राप्त झाला असता तर मात्र एक मजबूत स्थिती होती पण बिंदास समोर होता बिंदासपणे कुठला बंधन नसते नसतेस नेहमीच आक्रमक नेचुरल खेळ साकारतोय आणि एक सकाश फटका षटकार वसूल केलाय यावेळेस पात्र निश्चित हा सुद्धा एक झेल होता आणि एक धाव पाच चेंडू दोन नक्कीच आशा चांस सोड़ा चांस चांस हो असा चान्स तुम्ही सोडायला नको कारण मोमेंट मोवमेंटमध्ये जेव्हा सामना असतो ना तेव्हा रफ आणि टफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करणं सुनील पवार खूप महत्वाचं असतात मी तर म्हणेन की सोप चान्स होता जरा झेल घेतला असता तर स्ट्राईकला बिंदास् नसता नवीन फ्रंट आला असता दबाव तिच्यावर सुद्धा आला असता पण असं काही घडलं नाहीये बिंदास सज्जवतोय यावेळेस मात्र टेक्निकली पाहतोय आपण काय फाईन आहे का चिंडू मात्र जातोय आणि हा सामना जिंकलाय येणार बोरपाड्या संघाने अभिनंदन येणार बोरपाडा